जय महाराष्ट्र न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण अशा नेत्याला भेटणार आहोत जो अत्यंत सडेतोड आहे जो जे बोलतो ते मी करून दाखवतो असं प्रत्यक्षात करून दाखवतो महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याबरोबर आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि मुख्यतः त्यांच्याबद्दल असलेले आक्षेप आणि त्यांचे सत्ताधाऱ्यांबरोबद्दलचे असलेले आक्षेप हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अजित जी तुमचं खूप खूप स्वागत जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये सर Uh, ज्या स्वरूपाचं प्रशासन गेल्या अडीच वर्ष आपण राज्यात बघतोय देवेंद्र फडणवीसांची जी कार्यशैली आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण थोडंसं सुडाचं राजकारण हे भाजप करत आहे अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठलेही राज्यमंत्री मंत्री, मंत्री असं प्रशासनातला कुठलाही अनुभव नसताना फक्त त्यांच्याबरोबर नागपूरचे महापौर अतिशय तरुण महापौर अशा प्रकारचा एकच प्रशासनाचा अनुभव आणि त्यानंतर सातत्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनंतर एकदम प्रांताध्यक्ष आणि राज्याचे प्रमुख मोदी लाटेनंतर ते झालेले आहे ते बघितल्यानंतर त्यांनी त्या प्रशासनाला बरोबर घेण्याचा बर प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु काय झालं सुरुवातीलाच काही महिन्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट तुम्हाला आठवत असेल की प्रशासन आम्हाला साथ देत नाही असं एक स्टेटमेंट गेलं खरं तर ती त्यांची मोठी चूक होती असं मला वाटतं कार मी त्यांच्या चुका काढायचं काही कारण नाही पण एक महाराष्ट्रातला नागरिक या ना त्यांनी माझं कारण एकदा प्रशासनाला तुम्ही सांगितलं ना की प्रशासन आमचं ऐकत नाही तो मेसेज जातो सगळ्या खालपर्यंत तळापर्यंत आणि मग प्रशासन म्हणतं मुख्यमंत्रीच म्हणतात की आपण त्यांचं ऐकत नाही तर मग कशाला कुणाला महत्व द्यायचं ती, का, का, महत ती गोष्ट तिथं घडली आणि निर्णय जे होतात त्या निर्णयाची अंमलबजावणी शेवटी खालपर्यंत जी, खाल जी पोचायला पाहिजे होती तशा प्रकारची पोचत नाही उदाहरणच द्यायचं झालं तर जलयुक्त शिवाराच्या बद्दलचा एवढा मोठा गवगावा करण्यात आला कामही मोठ्या प्रमाणावर आम्ही दरवर्षी पाच हजार गावं करणार वगैरे असं सगळं सांगितलं वात वास्तविक तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेला तर त्याच्यात इतका मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चाललेला आहे वा सी एमचा तो एक महत्त्वाचा सरकारचा प्रोग्राम असताना असं प्रशासनाचं धाडस पण व्हायला पाहिजे नाही पाहिजे की आपण त्याच्यात काही गडबड करावी त्याचबरोबर हा जसा त्यांचा एक कार्यक्रम आला तशाच पद्धतीनं त्यांनी इतर पण काही कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची पण अंमलबजावणी ही म्हणावी अशी तिथं झाली नाही माझं स्वतःचं मत आहे की गेल्या दोन सव्वा दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असं एक देखील काम असं भरीव उठावदार महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक खात्री देणारं असं कुठलं ह्या सरकारने केलं आहे असं तरी सध्या दिसत नाही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या घोषणावरच्यावर होत आहेत किंवा त्यांनी सांगायचं की कर्जमाफी आम्ही मागितली कर्जमाफी त्यांनी सांगितलं योग्य वेळ आल्यानंतर मी कर्जमाफी देऊ अशा ज्या काही बाबी आहेत त्याच्यात किंवा मध्ये त्यांनी एक घोषणा केली मी सभागृहामध्ये देखील सी एम साहेबांना म्हणालो मागेल त्याला शेततळं मी म्हटलं महाराष्ट्रात काही कोटी शेतकरी आहेत मागेल त्याला शेततळं कुण कुणी सरकारमधले मुख्यमंत्री देऊच शकत नाही काही कोट शेतकऱ्यांनी शेततळी मागितली बजेट किती आहे शेवटी त्यांना त्याच्यामध्ये कटौती करावी लागली आणि सांगायला लागलं की तुम्ही आमच्याकडे अर्ज करा मग कुठल्याला लाभार्थीला ला लाभ ला 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 द्यायचा याचा अर्थ तुम्ही मागेल त्याला शेततळं देत नाही आहे अशा काही दोन तीन घटना घडल्या अनेक घटना आहे मी सगळ्या सांगून तुमचा वेळ घेत नाही परंतु त्याच्यामुळं त्यांची विश्वासार्हता ही त्या ठिकाणी कमी कमी व्हायला लागली आणि बऱ्याचदा निवडणुकीच्या निमित्तानं जे आश्वासन देतात की मी असं करेन पण निवडणूक झाल्यानंतर त्या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही म्हणजे नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुका जर आपण पाहिल्या तर तोच प्रत्यय आपल्याला सगळ्यांना दादा तुम्ही म्हटलात विश्वासार्हता कमी झालेली आहे ज्या स्वरूपाची अविश्वासार्हता कमी झाली असा तुम्ही आरोप करताय शिवसेनाही तोच आरोप करते शिवसेना थेटपणे ज्या सरकारचा भाग आहे त्या सरकारलाच निशाणा करते आणि आता तर थेटपणे आपण पाठिंबा काढून घेऊ हे सरकार नोटीसवर आहे अशा स्वरूपाची चर्चा उघड धमकी जी आहे ती दिली जाते उद्या हे सरकार पडलं मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता निर्माण झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देणार का आदरणीय साहेबांनी पहिल्यांदाच जाहीर केलेलं आहे की आम्ही पाठिंबा देणार नाही आमच्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब हे अंतिम निर्णय घेतात अर्थात निर्णय घेण्याच्या आधी ते बाकीच्यांशी त्यांना ज्यांच्याशी चर्चा करण्याचे योग्य वाटतं त्यांच्याशी चर्चा करतात परंतु आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच मताशी राष्ट्रवादी काँग्रेस ठाम राहील असं मला वाटतं पण शिवसेनेला मुख्यतः तुमच्याबद्दलचा एक साशंकता असते की गेल्या वेळेला ज्या वेळेला सरकार येईल की नाही येणार कारण शिवसेनेचा पाठिंबा मिळणार की नाही मिळणार अशी ज्या वेळेला दोन हजार चौदाची परिस्थिती होती अचानकपणे राष्ट्रवादी समोर आली म्हटले आम्ही पाठिंबा देऊ सरकार अस्थिर व्हायला नको तर मूळ भूमिका जी आहे ती एक नसते राष्ट्रवादीची अशा स्वरूपाचा जो आरोप होतो नाही त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी होती कुणालाच पूर्ण बहुमत नव्हतं त्याच्यामध्ये त्रिशंकू अशा प्रकारची विधानसभा अस्तित्वात येत होती हे टी व्हीच्या वेगवेगळ्या आकडे जे येत होते वेगवेगळ्या पक्षाला किती सीट्स मिळतात ते पाहिल्यानंतर आणि पुन्हा निवडणुकीला लगेच सामोरं गेलं असतं किंवा बरेच दिवस सरकार स्थापन करायला लागले ला असते तर त्याच्यातनं जनतेला वाटलं असतं की बाबा आम्ही निवडून दिलं तरी ह्यांना सरकार स्थापन करता येत नाही आणि म्हणून त्या त्यावेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तो निर्णय घेतलेला होता परंतु ते तेवढ्या पुरता मर्यादित होता तो काही पुढंपर्यंत कायमचा राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही नाही कर... पण मध्यावधी लागल्या तर तुम्ही निवडणुकांना सामोरं जायला तयार आहात आता लागेल शेवटी एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर आत्ताच्या सरकारने गाठली नाही तर मला नाही वाटत त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय हा सरकारच्या पुढे राहील किंवा राज्यपाल महोदयांच्या समोर राहील पण दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वीच एक विधान केलं होतं की एकशे पन्नास आमदार हे सध्या भाजपच्या विरोधात जातील जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर मग ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही वेगळी समीकरणं पाहायला मिळू शकतात का मला नाही वाटत पाहायला मिळतील कारण काय झालंय शिवसेना हा एक जातीवादी पक्ष म्हणून त्याची ओळख आहे हिंदुत्व हा मुद्दा घेऊन त्यांनी ही सगळी शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्यापासून वाढवलेली आहे आम्ही आणि काँग्रेस हा सेक्युलर विचार घेऊन पुढं चाललेलो पक्ष आहे त्याच्यामुळं काँग्रेसलाही त्यांना पाठिंबा देणं परवडणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही पाठिंबा देणं परवडणार नाही आणि ह्या दोघांचं सरकार येण्याच्याकरता यांना बाहेरनं शिवसेना पाठिंबा देईल असंही काही शक्यता अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे हे जरतरच्या चर्चेला अर्थ नाही मागे एकदा आपल्या राज्यातल्या जनतेने बघितलेलं आहे पुलोतचं सरकार अतिशय उत्तम चाललेलं असताना देखील त्याच्यामध्ये फार दिग्गज नेते हे वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळत होती तरी देखील ते सरकार त्यावेळेसच्या पंतप्रधान सोनिया राज इंदिराजी गांधी यांनी बरखास्त केलं होतं आणि आपण अडीच वर्षात का काहीतरी निवडणुकीला सामोरं गेलो होतो अशा प्रकारच्या घटना मागं घडलेल्या आहेत एक यामध्ये आज जर का शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बघितले तर तुमचे विरोधक तुमचा समान आहे भाजप दोघांचेही प्रमुख नेते म्हणजे तुम्ही इथे आहात किंवा उद्धव ठाकरे तिकडे आहेत दोघांचाही टार्गेट सध्या भाषणाचं असतं ते देवेंद्र फडणवीस सोडून द्या राजकारण सोडून द्या पण या मधल्या दिवसांमध्ये एकदा तरी तुम्ही कधी उद्धव ठाकरेंची कॅज्युअली का होण्या कधी काही बोलणं झालं आहे म्हणजे दोन या प्रमुख नेत्यांमध्ये कधी काही संवाद होतो का अलीकडच्या बऱ्याच महिन्यामध्ये माझं आणि उद्धवजींचं चर्चा झालेली नाही संभाषण झालं नाही फोन झाला नाही ही फॅक्ट आहे शरद पवार ज्या स्वरूपामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी आपले व्यक्तिगत संबंध राखून होते म्हणजे बाळासाहेब हे त्यांचा अत्यंत व्यक्तिगत असं मित्र होते घरी येणं जाणं होतं हो, कुटुंबाचा सहवास होता पण अजित पवारांमध्ये तो गुण नाही अजित पवार हे इतर राजकीय पक्षांच्या नेतृत्वाबरोबर राजकारणाच्या पलीकडची मैत्री करू शकत नाही हा जो आक्षेप आहे त्या आक्षेपाकडे कसं बघतात का प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो तुम्ही कुठल्या कुणाचे स्वभाव अशी तुलना करू शकत नाही प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं म्हणूनच आपण सगळेजण कामकाज त्या ठिकाणी करतो माझे मित्र जोडण्याचा किंवा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकेल पवारसाहेबांची कारकिर्द ही फार पूर्वीची आहे म्हणजे आता त्यांना पन्नास वर्ष फेब्रुवारीमध्ये त्यांच्या पार्लमेंटच्या आणि विधिमंडळाच्या कारकिर्दीला पूर्ण होतात म्हणजे जवळपास थोडं कमी आमचा जन्म त्या काळामध्ये झाला होता आम्ही पाच सात वर्षाचे त्यावेळेस होतो असा एवढा फरक आहे त्यामुळं असं काही तुलना होऊ शकत नाही आता चव्हाण साहेबांची कामाची पद्धत ती दुसऱ्या कुणाला येऊ शकत नाही वसंतदादांची कामाची पद्धत ती वेग असं प्रत्येकाचं वेगवेगळं हे त्यांची कामाची पद्धत असू शकते त्याच्यामुळं माझी आणि साहेबांची कुठं तुलना कुणीच कदापि करू नये साहेब ते साहेब दादा आता इकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीत म्हणजे बालेगिल्ला राष्ट्रवादीचा पालकमंत्रीसुद्धा तुम्ही राहिलेला होता शरद पवार साहेबांचा सा सुद्धा जिल्हा म्हणावा लागेल पण त्या दोन्ही ठिकाणी आज भाजप प्रमुख आज सर्वे पण आलेला आहे स्थानिक दैनिकामध्ये पुण्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा पंचावन्न साठ पंचावन्न साठच्या आसपास दोघेही पक्ष आहेत म्हणजे सत्तेसाठी दोन्ही पक्ष कंटेस्ट करणार आहेत ही वेळ राष्ट्रवादीवरती काय होईल जो स्वतःचा बालेकिल्ला होता ठीक आहे निवडून निवडून येतील भाजपावाले किंवा नाही पुढचा भाग आहे पण एवढं मोठं आव्हान भा राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यात उभं करेल असं का झालं कुठे कमी पडली एन सी पी आम्ही आमच्या परीनं काम केलेलं आहे तुम्ही जर बघितलं विकास तर आज ज्या महानगरपालिका आपल्या सर्वांच्या समोर निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आलेल्या आहेत त्याच्यात सर्वात जास्त विकास झाला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्याचबरोबर पुण्याचंही कामकाज हे ज्या प्रकारे आम्ही जाहीरनामा जो आमचा जाहीर केलेला आहे त्याच्यात पाच वर्षात आम्ही काय केलेलं आहे आणि पुढं आमचं विजन काय राहणार आहे त्याला पण आम्ही जाहीरनाम्याच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे ते पुणेकर पाहत आहेत पुणेकर हा चोखंदळ आहे तर सगळ्यांचं जाणून घेऊन नंतर निर्णय त्या ठिकाणी घेत असतात एक गोष्ट आहे भाजपनी त्यांच्याकडं असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या पदाचा जेवढा काही वापर करता येईल तेवढा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या पक्षातले काही काही ठिकाणचे जेवढे चांगले सहकारी होते तेच घेण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला लाल दिवा देतो आम्ही तुम्हाला आमदारकी देतो आम्ही तुम्हाला महामंडळ देतो अशा प्रकारचं सांगितलं वास्तविक कुणी पक्ष सोडावा आणि कुणी कुठल्या पक्षात जावं ह्याकरता तुम्ही कुणाला बांधून ठेवू शकत नाही किंवा पुण्याच्या बाबतीमध्ये दे देखील काम करत असताना आम्ही पारदर्शक कारभार केला तुम्ही बघितलं तिथलं ई टेंडरिंग असेल इथं जशा प्रकारचे आरोप आज भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर करतोय मुंबईच्या बाबतीमध्ये किंवा कालच कुठंतरी सी एम साहेबांची सभा झाली त्यावेळेस देखील सी एम साहेबांनी त्या सभेमध्ये जे बोलून दाखवलं खरं तर दोन वर्ष स्वतः राज्याचे प्रमुख असताना नुसतं बोलून दाखवण्याच्या पेक्षा त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती मग तुम्ही कारवाई करण्याचं का थांबला हाही नागरिक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडतो नाही पण ज्यावेळी तुमचे आता अनिल भोसलेंना तुम्ही इतकी विधान परिषदेची जागा दिली त्याच्यानंतर काही महिने पण उलटत नाही तर ना लगेच त्यांच्या मिसेस सकाळी राष्ट्रवादीत आणि संध्याकाळी भाजपमध्ये असं ज्यावेळी घडतं आणि बरं हे अनिल भोसले काही काल आलेले नाहीत राष्ट्रवादीमध्ये त्यांचा गरोबा त्यांच्या वडिलांपासूनच आहे असं ज्यावेळी घडतं त्यावेळी अजित पवारांना काय वाटतं आपल्याला ही माहिती चुकीची आहे अनिल भोसले यांचे वडील शिवाजीराव भोसले हे काँग्रेसमध्ये होते अनिल भोसले साहेबांपासून भोसले पण काँग्रेसमध्ये होते जिल्ह्या पुणे शहराच्या राजकारणात मी ज्यावेळेस लक्ष घातलं त्यावेळेस तिथं मी काँग्रेसमधले अनेक सहकाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये आणण्याचं काम केलं त्यावेळेस त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीचं पुन्हा तिकीट घेऊन ते तिथं निवडून आले ही पाठीमागची पार्श्वभूमी आहे पण एक मी बघितलं आहे ह्या राज्यामध्ये सत्ताबदल ज्यावेळेस होतो त्यावेळेस काहीजणं ज्याला आपण गुंपणावर बसून कुठं आता जायचं अशा प्रकारचा निर्णय घेतात तशा प्रकारचे अनेकदा घटना घडलेल्या अनुभवलेल्या आहेत मात्र मतदार हा त्या मताशी म्हणजे त्या पक्षाच्या विचाराशी बांधील राहिलेला मी स्वतः पाहिलेला आहे आम्ही आता सहा दिवस राहिलेले आहेत आम्ही आमच्या परीनं विकास केलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मी मतं तिथं मागतो पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा लक्ष्मणराव जगताप तुम्हाला सोडून गेलेत महेश लांडगे पुन्हा आजमबाई पानसरे अशा स्थितीमध्ये जवळची माणसं जी तुमची खूप खास होती ती तुमचा शब्द अखेरचा माणसं तीच माणसं तुम्हाला सोडून गेली आता ह्याच्याकडे कसं बघता आणि हे लोकं जर पुन्हा तुमची सत्ता आल्यावर त्यांना पुन्हा घेणार का मी तुम्हाला एक सांगतो की माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करत होतो असतो पंधरा वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो त्याच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दे देखील काही लोकं जायची काही लोकं यायची परंतु आता आम्ही विरोधी पक्षामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या एकंदरीत सरकारचा विचार करता आहे आणि त्याच्यातून यांना वेगवेगळ्या वेग प्रकारे प्रलोभनं दाखवून आपलंसं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळे प्रकार वापरले गेले वास्तविक भाजपसारखा पक्ष तशा विचार करू शकतो हे ह्याच वेळेस सगळ्यांदा लक्षामध्ये आलेलं आहे आणि आता हे गेल्यानंतर आपण याच्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे मी मागेही सांगितलं की कायमचं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार राहणार आहे असंही कोणी समजण्याचं कारण नाही आणि त्याच्यामुळं उद्या काही बदल झाला तर हे पण मागेही जण आजमबाई पानसरे एकदा मागे गेले होते काँग्रेसमध्ये पुन्हा आले पवारसाहेबांनी सांगितलं की चला पुन्हा घेऊन टाका नका वाद वाढू आणि म्हणून बेरजेचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही तशा प्रकारचा निर्णय घेतलेला होता परंतु आता माझं स्वतःचं स्पष्ट मत विच बग विचारलं तर माझं वैयक्तिक मत आहे की त्यांना आता पुन्हा जरी बदल झाला आणि सांगत आले की आमची चूक झाली तर घेण्यात काही अर्थ नाही जे आज आपल्या अडचणीच्या काळात बरोबर राहिलेले आहेत त्यांनाच घेऊन पुढची वाटचाल लोकांनी केली पाहिजे असं ठाम हे फक्त लांड्यांच्या बाबतीत का पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे हे फक्त बाबतीत का पिंपरी मध्ये ज्यांनी नंतर शर्ट आणि हाफ शर्टी घेतली त्या सगळ्यांच्या बाबतीत नाही 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 हे आत्ता जी काही दोन तीन तुम्ही घेतली त्यांच्या बाबतीत पण त्यांच्या विकासाला त्यांचं राजकीय दृष्ट्या मोठ्या होण्याला जर कोणाचा हातभार होता तर तो अजित पवारांचाच होता ना म्हणजे लक्ष्मणराव जगताप हे अगदी खंदे समर्थक मानले जात होते अजितदादांचे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना लक्ष्मणराव जगतापांसाठी अजितदादांनी दूर केलं अशा परिस्थितीत जो कार्यकर्ता तुम्हाला सोडून जातो त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय असते त्याच्या ज्या निष्ठा बदलतात त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया सांगू का अलीकडच्या काळामध्ये पूर्वीसारखी निष्ठा राहिलेली नाही आहे हे लोक वेगळ्या पदावर गेल्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय त्या व्यवसायाला कुठून मदत होणार आहे ह्याच्यातले बरेच जण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारे टी डी आरमध्ये आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं लँड खरेदी विक्रीमध्ये आहेत असे यांचे सगळ्यांचे आता व्यवसाय झालेले आणि आता निष्ठेला महत्त्व राहण्यापेक्षा पक्षाच्या विचारधारेला महत्त्व राहण्यापेक्षा किंवा एखाद्या नेत्यावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढं जाण्याच्यापेक्षा आपल्याला कुणाबरोबर गेल्यानंतर आपला फायदा वैयक्तिक आणि आर्थिक काय होणार आहे हे बघून काहीजणं निर्णय घेतात त्याच्यातले हे निर्णय आहेत तुम्ही आता जमिनीच्या बाबत बोललात किंवा कन्स्ट्रक्शन लाईनबद्दल बोललात तुम्हाला असं वाटतं कुठेतरी राजकारणाचा आता गुन्हेगारीकरण व्हायला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे जो आरोप भाजपने तुमच्यावरती केला त्या भाजपवरती आता आरोप होतोय की भाजप सगळ्या गुंडांना एकत्र करत आहे का तर निवडणुका जिंकायच्यात म्हणून तुम्हाला असं वाटतं एक नेता म्हणून की हे सगळं गुन्हेगारीकरणाकडे चाललंय आता भाजप ज्या रस्त्याने चाललंय ती इतकी मोठी घोडचूक करत आहे मला आठवतं आहे पंच्याण्णव साली ह्याच राज्यामध्ये पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूरांना ज्यावेळेस उमेदवारी दिली होती त्यावेळेस पवारसाहेबांना एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न गोरा खैरनार गोपीनाथ मुंडे आणि इतर मान्यवरांनी त्या ठिकाणी केला आणि तो केल्यानंतर एक वातावरण तयार केलं पंच्याण्णव ते नव्याण्णव त्यांचं सरकार आलं ते आल्यानंतर लोकांना कळलं की ह्याच्यामध्ये काय तथ्य पण आज भारतीय जनता पक्षाने त्याच पप्पू कलानींचा मुलगा ह्याला पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याबद्दल उल्हासनगरमधला मूळ भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तोही प्रचंड नाराज झालेला आहे काहीजण म्हणतात आर एस एसला पण ही जी काही भूमिका भाजपने स्वीकारली ती आवडलेली नाही आणि दोन तीन दिवस जर तुम्ही पाहिलं तर भाजपचे सोलापूरचे खासदार हे हेच सांगतायत की गुंडांना प्रवेश देऊन निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सामावून घेतलं तर बिघडलं कुठं ह्याच्यात विशेष काय त्यांचे सुभाष देशमुख सहकार मंत्री सांगतायत गुंडांना प्रवेश देऊन उद्या निवडून आल्यानंतर आपण त्यांना सुधारण्याची संधी देऊ किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा करू ही भाषा या याचा अर्थ तुम्ही गुंडांना प्रवेश दिला हे तुमचे खासदार आणि मंत्रीच मान्य करायला लागलेले स्वतः कुठल्या तरी एका मुलाखतीमध्ये मी देखील मुख्यमंत्र्यांचं बघितलं मुख्यमंत्री म्हणले काही गुंड कदाचित त्यांना प्रवेश दिला गेला असेल कदाचित नाही दिला ही काळ्या दग काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे आणि हे सगळेजण बघत आहेत आज एवढं भारतीय जनता पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये ह्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आपण मिळवायच्याच ह्या विचारांनी पछाडलेली आहे आणि त्याच्यातून ते, ते कुणाच्यावर खुणाचे आरोप आहेत का कुणावर मोकाच्या केसेस आहेत का कुणाच्यावर तडीपारच्या केसेस आहेत का कोण लँड माफिया आहे का कोण वाळू माफिया आहे का कोण खंडणी बहादर आहे का असलं सगळं पाहायचा विचारच करत नाही म्हणजे पुणेकर तर आता विचार करायला लागलेत की गुंडांच्या दलालांच्या हातामध्ये पुण्याची सूत्रं द्यायची काय अशा का प्रकारचा विचार ज्यावेळेस एक पुणेकर नागरिक उद्याच्या निमित्तानं ना करतील किंवा पिंपरी चिंचवड नागरिक त्या ठिकाणी करतील त्यावेळेस नागरिकांना कळेल की नाही आपल्याला हे विद्येचं माहेरघर आहे हे गुंडांना पोचणारं शहर नाही आहे हे दलालांना पोचणारं शहर नाही आहे असा विचार झाल्यानंतर निश्चितपणे वेगळा निकाल लागलेलं ला, चित्र आपल्याला पाहायला मिळेल परंतु ह्याच्यात खूप मोठी किंमत ही भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे मोजावी लागेल पण पन... अजित पवारजी मुख्यतः तुम्ही आज ज्यांना गुंड आणि दलाल म्हणतायत ते कधीतरी राष्ट्रवादी बरोबर पाहायला मिळालेच होते इतकंच इतर... नाही मला नाव ना? आता ज्या स्वरूपाचा लक्ष्मण जगतापांवर आरोप होतोय किंवा इतर अनेक नेते जे असतील पिंपरी चिंचवड ज्या स्वरूपाची जमीन माफिया असतील इतकंच नाही खरेदी विक्रीचे व्यवहार असतील बिल्डर असतील हे कधीतरी तुमच्या पक्षाशी काय म्हणालो की ज्यांच्यावर आरोप आणि केसेस आहेत त्यांना ओके मग ज्यांच्यावर आरोप आणि केसेस आहेत त्यांची लिस्ट एकदा जाहीर कराना आणि ते पूर्वाश्रमीचे कुठल्या पक्षाशी संबंधित होते हेही तपासा माझं काय म्हणणं आहे की मी असं नुसताच हवेत बोलतो आहे अशातला भाग नाही त्या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस सिपींना विचारलं पोलीस आयुक्तांना तर ते त्या ठिकाणी लगेच दाखवतील आता काहीतरी निवडणूक आयोगाने केलेलं आहे जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्यावर जर गुन्हे दाखल असतील तर जिथं आपण मतदानाला जाणार आहे तिथं बाहेर त्यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत असं ते दाखवणार आहे असं मी ऐकू नये तसं जर झालं तर मग नागरिकांनी पण अशा प्रवृत्तीच्या लोकांना जर कोणत्याही राजकीय पक्षांनी तिकीटं दिली असतील कोणत्याही अगदी ते राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल मनसे असेल आर पी आय असेल किंवा अपक्ष असेल यांना मतदान करू नये हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि तसं आव्हान आहे अगदी आपण ही चर्चा जी आहे ती सुरू ठेवणार आहोत पण एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आपण पुन्हा अजित पवार यांच्याशी ही चर्चा करू आणि मुख्यतः रा अजित पवार या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्त्व आहे ते थोडंसं उलगडून घेण्याचा प्रयत्न करू पण अगोदर एक छोटासा ब्रेक बघत राहा न्यूज रूम